घर घेताय तर आता चिंता सोडा, आपल्या घराचं स्वप्न साकार करा आणि तेही आपल्या विट्यात, कारण समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत एक खास ऑफर, फक्त 11.99 लाखात 1 BHK फ्लॅटची स्पेशल स्कीम, आमची वैशिष्ट्ये, आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बांधकाम, बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% कर्ज पुरवठा, पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी, ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा। गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या महापुराचे थैमान आणि यामध्ये स्वतः नागरिकांनी पुढे येत पूरग्रस्तांना केलेली मदत याचा आढावा स्वतः 7 Star News टीमने कृष्णा काठावरील गावामध्ये जाऊन घेतलाय। यावेळी पूरग्रस्तांच्या व्यथा या हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या। त्यांनी 7 Star या प्रथमच पोहोचणाऱ्या वाहिनीवर पुढे येत प्रतिक्रिया दिलीत। काय आता सांगू, घर सगळं बुडलं पडली ती भिताड पिताड पाक आलोय इकडं, आता काय करायचं, म्हणून कुठवर असं बसायचं पाण्यात न येऊन येऊन, सांगा की देवा काय करायचं मग। आता आज आम्ही 3 दिवस झाले इथं आलोय, आमचं पूर्ण पाण्यात घर आहे, आमची जनावरं पाण्यात, लोक सगळे आमची पाण्यात। आतापर्यंत कधी असा पूर पाहिला होता का? नव्हता, एवढा येत नव्हता। बर, आता झाला आहे। बर, आता तुम्हाला मदत वगैरे दिले का शासनाना? आता इथं आणून ठेवलंय, काय तुम्हाला दिले का ज्या तुम्हाला लागतात वस्तू? जेवण तेवढं। बर, चटई दिली, बाकी काय नाही? नाही। काय द्यावं शासनाने तुम्हाला? सगळी मदत द्यावी, घर बांधून द्यावं, कुठवर पाण्यात बसायचं। ताकारी गावामध्ये बऱ्याच वर्षापासून असं काही आसमानी संकट आलं नव्हतं, पण ह्या वेळेला हा प्रथमतः एवढा मोठा पूर आला, त्याच्यामुळं आमची जवळजवळ खालचा जो आमचा खालचा मेन गाव जे आहे ते पूर्ण स्थलांतरित झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 250 ते 300 कुटुंब आमचे स्थलांतरित होऊन त्याची व्यवस्था ताकारीतील वेगवेगळ्या शाळांमध्ये मंदिरामध्ये वगैरे केलेली आहे। गावच्या स्थानिक लोकांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे, पण अजून प्रशासनाकडून पाहिजे तशी आम्हाला काही मदत मिळालेली नाही। आता लोकांचे स्थानिक बरेच प्रश्न आहेत, लोकांना झोपण्यासाठी वगैरे काय अजून आहे तसं साहित्य टाकून अचानक पुराचं पाणी वाढल्यामुळं लोक डायरेक्ट इथं येऊन राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचा बराच मोठा प्रश्न आहे। तो प्रशासनानं थोडीशी आम्हाला मदत केली तर ह्या लोकांचं जे आलेलं संकट आहे ते दूर होईल। नेमका पूर वसरेपर्यंत इथं राहावंच लागणार आहे, त्यांची व्यवस्था ग्रामपंचायत सरपंच आणि विनायक पाटील यांनी सर्वांनी केलेली आहे, आणि त्यांची पण आता कसं आहे, त्यांचे पुनर्वसन व्हावं, त्यांना घरं बांधून मिळावी किंवा त्यांना पर्यायी जागा देऊन त्यांना चांगल्या ठिकाणी स्थायिक त्यांना म्हणजे स्थायिक होईल असं पद्धतीनं शासनानं म्हणजे प्रश्न मिटवा पूरग्रस्त लोकांचा। माणसाला कुठेही अन्न मिळते, पण जनावरांची अशी परिस्थिती आहे, प्रत्येक जण म्हणतो आमच्या शिरू नका, मग त्या जनावरांनी काय करायचं? निदान जनावर जगून तर निघली पाहिजे, नंतर पुन्हा दुधाचा प्रश्न असा प्रश्न आहे ना। फक्त सरकारनं जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी, निवारा नाहीच की, पण आता काय शेवटी ते तर महत्वाचं आहे ना। हा, पाण्याची सोय नाही, तुम्ही आता माळावर नेऊन ठेवणार, तिथं काही छावण्या बिवण्या नाहीत, काय नाहीत, मग जनावर गारठून मारतील की? जनावरांनी त्रास आहे भरपूर, फक्त आमच्याकडे आता डॉक्टरची सुविधा नाही जनावरांच्या। दुसरी गोष्ट, आम्हाला इथं आणखी माणसांसाठी सुद्धा काय आजार होतील किंवा काय होतील किंवा प्रशासनानं सुद्धा थोडं लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून बाबा पावडर म्हणा किंवा कसली तरी पावडर इथं टाकली पाहिजे, कारण काय व्हायला काही ठिकाणी पाणी साठतं या तिथं मच्छर व्हायला लागले, सगळं अडचण आहे। आणि आत्ता आमच्या गावामध्ये 8 दिवस झालं लाईटच नाही ताकारीमध्ये, ह्याच्यामुळं मोबाईल कॉन्टॅक्ट सगळाच बंद झाला आहे, कुणाला कुणाला काही कॉन्टॅक्ट करता येत नाही, आजूबाजूला पाणी असल्यामुळं हालचाल काय नाही। संपूर्ण गाव, त्या गावाला संपूर्ण पाण्याचा तडाखा बसला, पुरा तडाखा बसलेला आहे, जवळजवळ सगळं गाव बाहेर गेल्यामुळं पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर धान्याचा प्रश्न आहे, म्हणजे अन्नधान्य जे आता ज्यांच्या घरात लोक घुसलेत गेले तिथे तिथलं सुद्धा आता मटेरियल त्यांच्या दृष्टीने संपत चाललेलं आहे, त्यामुळं अतिशय ही परिस्थिती जर आणखी 2-3 दिवस राहिली तर लोकांचं खूपच हाल होणार आहे। लोकांना पुरातून बाहेर काढण्याची सोय केली आहे आम्ही, पूर्ण कमरेवड्या पाण्यातून आम्ही त्यांना जाऊन व्यवस्थित ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं, त्यांच्या घरातले मटेरियल वगैरे असतील ते व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित ठेवलेले आहेत, सगळी बाहेर काढलेले आहेत। कोणी नाही, शासनातर्फे आम्हाला चारा मिळाला पाहिजे, जनावरांची वाईट अवस्था आहे, आमची राहण्याची वाईट अवस्था आहे, आमची राहण्याची सोय केली पाहिजे, खाण्यापिण्याची सोय केली पाहिजे। 1945 पाणी आलं तर इतकं आलं नव्हतं, याच्यापेक्षा ज्यादा पाणी आलेलं आहे, या सडको पाणी येत नव्हतं, तर सडकोहून जवळजवळ 3-4 फूट पाणी येतं सडकोहून,
आज लोक अडकले जनावर सारे अंडी तिकडे बाहेर पुन्हा बाकीचं काय अन्नधान्य काय तू जे जे जेने सलापूर ठेवले काय काय जीवनवस्तू आणले ते घरात आणि संपूर्ण भाऊ आहेत. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.